Hello? हॅलो आता माझा फेसबुक लाईव्ह पण चालू आहे आणि या दुसऱ्या फोनवर मी तू अशी बोलत आहे आता मला तू सूचना दे काय करू माझा फोटो दिसतो तिथे पण आवाज काही दिसत नाही ना मला अच्छा हा हो सेल्फी मोडमध्ये ठेवलेला आहे हो हो हां ठीक आहे नमस्कार हा जो कोरोनाची जी महामारी संपूर्ण जगामध्ये उद्भवलेली आहे तर त्याचा परिणाम जसा अन्य देशामध्ये झाला तसा भारतामध्ये देखील झालेला आहे अन्य देशामध्ये म्हणजे ज्यामध्ये इटली स्पेन जर्मनी इराण अशा देशामध्ये याची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली पण याची सुरुवातीला जी लागण झाली ती चायनामध्ये झाली चायनाच्या वुहानमध्ये हा व्हायरस पसरला आणि तिथून मग जे लोक इराणचे इटलीचे किंवा जर्मनीचे चायनामध्ये गेले होते तर ते लोक जेव्हा आपल्या देशामध्ये परत गेले आपापल्या देशामध्ये तेव्हा त्या देशामध्ये त्यांनी अन्य लोकांना त्याची लागण दिली आणि अमेरिकेलासुद्धा असंच घडलं आणि मग यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती ही लागण वाढत गेली कारण त्यांना हा जो व्हायरस आहे याच्यावरती काय करावं हे सुचलंच नाही हे समजलंच नाही जो हा जो व्हायरस आहे हा जे आपल्याकडे ह्याच्या अगोदर सार्स नावाचा एक व्हायरस होता किंवा आणखी व्हायरस होऊन गेले तर त्या कॅटेगरीमधला हा व्हायरस आहे आणि हा व्हायरस त्याच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे त्याच्या कुटुंबामधला हा सा सहाव्या क्रमांकाचा व्हायरस आहे आणि याच्या अगोदर पाच व्हायरस होऊन गेलेले आहेत काही लोक म्हणतात सातवा आहे तर सहा सहावा किंवा सातवा असा तो व्हायरस आहे आता याच्यामध्ये काय झालेला आहे की हा व्हायरस आल्यानंतर याची ताबडतोबीनं एक म्हणजे त्याची ओळख म्हणजे तो झालेला आहे लागण कशी झाली याची टेस्टिंग करणे हे देखील नव्यानंच आपल्याला करावं लागलं चायनाने ते केलेलं होतं त्याच्यामुळे टेस्टिंग किट देखील संपूर्ण जगामध्ये उपलब्ध नव्हत्या त्याच्यामुळे ही बिमारी वाढत गेली आणि आज अशी स्थिती आहे की संपूर्ण जगामध्ये म्हणजे ॲक्च्युली वीस लाखाच्या वर याचे बाधित लोक आहेत आणि आणि भारतामध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये आज मी तिला तेरा हजार तीनशे सत्त्याऐंशी रुग्ण आहेत आणि मृत्यू चारशे बावन्न झालेले आहेत महाराष्ट्राचा जर आपण विचार केला भारताच्या मानाने तर भारतामध्ये सगळ्यात जास्त रुग्ण आणि सगळ्यात जास्त मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रामध्ये तीन हजार दोनशे सव्वीस बाधित रुग्ण आहेत आणि मृत्यू एकशे चौऱ्याण्णव आहे आता एकशे चौऱ्याण्णव हा आकडा काही कमी नाही आहे कारण महाराष्ट्रासारख्या एका प्रगत राज्यामध्ये ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत हॉस्पिटल आहेत आणि या ठिकाणी एकशे चौऱ्याण्णव मृत्यू झालेले आहेत तीन हजार दोनशेची लागण झालेली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढत आहे तर महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये काही हॉटस्पॉट्स निश्चित केलेले आहेत म्हणजे ज्या ठिकाणी सर्वाधिक जास्त आपल्याला रुग्णांची संख्या दिसून होते असे हॉटस्पॉट जे आहेत ते आहेत मुंबई पुणे आणि नागपूर या तीन ठिकाणी जास्तीत जास्त रुग्ण आढळून आले कारण या ठिकाणी जे लोक होते जे बाहेरून लोक आले आणि त्यांचा संसर्ग झाला किंवा आपल्याकडचे लोक बाहेर गेले त्यांचा संसर्ग झाला किंवा को कोणी लोक बाहेरगावी यात्रेला गेले होते ते ते परत आले त्यांचा संसर्ग झाला अशा प्रकारे हे संसर्ग झालेले आहेत आणि पहिला जो लॉकडाऊन होता तो एकवीस दिवसाचा होता जो भारत सरकारने जाहीर केला आणि तो संपल्यानंतर तर लॉकडाऊन दोन हा सुरू झालेला आहे या लॉकडाऊनचा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य लोकांवरती तर था झाला आहेच सर्वसामान्य जे लोक जे घरामध्ये बंदिस्त आहेत आपल्याकडे आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे नोकरदार वर्ग फार जास्त आहे आणि मग या नोकरदार वर्गामुळे हा जो नोकरदार वर्ग असतो हा नोकरदार वर्ग प्राप्त करतो आणि त्याच्यावरती हा जगत असतो तर एकूणच लॉकडाऊनच झाल्यामुळे म्हणजे फॅक्टरी बंद ऑफिसेस बंद कार्यालय बंद दुकानं बंद मार्केट बंद शॉपिंग बंद ट्रान्सपोर्ट बंद रेल्वे बंद विमान बंद अशा ठिकाणी आपल्याकडे एकूणच जी जी आहेत म्हणजे फॅक्टरी शेती दुकानं व्यापार प्रोसेसिंग ह्या सगळ्या गोष्टी सर्विस इंडस्ट्री या सर्व गोष्टी बंद पडल्या आणि बंद पडल्यामुळे त्याचा मोठा विपरीत परिणाम आपल्या लोकांवरती झालेला आहे तर आपण जो प्रश्न विचारलेला आहे की याचा परिणाम काय होणार आहे किंवा काय झालेला आहे तर याचा म्हणजे ढोबळवानाने दोन बाबीवरती परिणाम झालेला आहे पहिला परिणाम असा आहे की आरोग्याच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं म्हणजे संपूर्ण लोकांना घरामध्ये बंदिस्त राहावं लागत आहे आणि आपण जर बाहेर पडलो आणि आपण जर घोळक्याने कामं करत राहिलो तर एखादा बाधित माणूस जर एखाद्या ठिकाणी आला आणि त्याने जर संसर्ग झाला त्याच्याशी हात मिळवला बोलणं केलं त्याला शिंक आली तो खोकला तर हा जो व्हायरस आहे हा खोकल्यामुळे तोंडाच्या वाटेनं बारीक बारीक अतिसूक्ष्म असे पाण्याचे कण म्हणजे थुंकीचे कण या स्वरूपात हा व्हायरस बाहेर पडतो जर एखाद्याला शिंका आली तर नाकाच्या शिंकेच्या माध्यमातून नाकाच्या बाहेर हा व्हायरस बारीक 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 थेंबाच्या रूपानं अतिशय सूक्ष्म असे बारीक थेंब याच्या रूपानं हा व्हायरस बाहेर पडतो आहे हा घशामध्ये वस्ती करतो घशामध्ये आणि नाकामध्ये म्हणजे घशामध्ये हा व्हायरस जातो आणि तिथे तो वाढतो नाकामध्ये जातो आणि तिथे तो वाढतो थोडक्यात म्हणजे आपली जी अन्नलिका आहे श्वासनलिका अन्नलिका या नलिकेमध्ये घशामध्ये हा व्हायरस पनप पनपतो म्हणजे वाढतो त्याची वाढ होते आणि मग व्हायरस म्हणजे काय व्हायरस जो आहे हा एक आ, हा एक जीवजंतू आहे जीवाणू आहे जीवाणू म्हणजे तो अणू अणू जो आहे अणूसारखा जीवाणू आहे म्हणजे या अणूला जीव पण आहे आणि तो म्हणजे एक प्रकारे अर्धा जीव आहे आणि अर्धा जडवस्तू अशा प्रकारचा हा व्हायरस आहे परंतु हा व्हायरस जीवाणू आहे म्हणजे जीवित अणू आहे आणि म्हणून त्याला जीवाणू म्हणतात हा सूक्ष्मजीव आहे आणि हा व्हायरस कसा निर्माण झाला याच्याबद्दल अजूनही संशोधन सुरू आहे चायनामध्ये अमेरिकेमध्ये सर्व ठिकाणी त्याच्यावरती लवकरच उपाय सापडेल आपल्याला औषध सापडेल लस सापडेल परंतु मेडिकलच्या दृष्टीनं आपल्याकडे लाख म्हणजे आतापर्यंत जे भारतामध्ये जे भारतामध्ये जे आ, आपले पेशंट होते किंवा भारतामध्ये जे बाधित लोक आहेत तर या बाधित लोकांची संख्या तेरा हजार तीनशे सत्त्याऐंशी जरी असली कोरोनामुळे प्रभावित झालेले जे लोक आहेत म्हणजे ज्यांना लॉकडाऊनमध्ये बंदिस्त राहायचं आहे घरातच राहायचं आहे बाहेर पडायचं नाही बाहेर जाता येत नाही कुठे कोणाशी व्यवहार करता येत नाही सामाजिक कार्य करता येत नाही दवाखान्यात जाता येत नाही दुकानात जाता येत नाही ह्याच्यामुळे जो आपल्यावरती जो एक प्रकारची बंदी आणल्या गेलेली आहे किंवा आपण जे बंदिस्त झालो आहोत तो एक फार मोठा परिणाम झालेला आहे दुसरा परिणाम आहे की आपल्या आता जीवनशैलीमध्ये फरक पडलेला आहे म्हणजे आपल्याला वारंवार बा वार साबणा वारंवार वार त्याला सॅनिटाईज करा सॅनिटाईज करणे म्हणजे जो जंतुनाशक जे लिक्विड आहे अल्कोहोल बेस्ड जंतुनाशक लिक्विड या लिक्विडने हात धुवा सातत्याने कारण आपण जर बाजारात गेलो भाजी आणली तर भाजी आणताना त्या ठिकाणी बाधित जर किंवा ज्याला विषाणूची लागण झालेली आहे असा रुग्ण असा व्यक्ती जर त्या भाजीपाल्याच्या दुकानात आपल्यापूर्वी आलेला असेल आणि त्यांनी जर तिथे टोपली उचलली असेल त्या टोपलीला पुन्हा आपण जर उचलला तर त्या टोपलीला लागलेला जीवाणू हा आपल्या हाताला लागेल ला आणि आपण जर तो हात आपल्या तोंडावरती फिरवला तोंडावर फिरवला तर तोंडावर देखील म्हणजे आपल्या आपल्याला देखील त्याची लागण होईल तर अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून एक प्रकारचा आपल्याला एक फार मोठ्या महामारीला सामोरं जावं लागतं हा एक मोठा परिणाम झाला आहे दुसरा मोठा परिणाम जो आहे तो आपल्या अर्थव्यवस्थेवरती झालेला आहे उत्पादन व्यवस्था बंद पडली सर्विस सेंटर्स बंद पडले कामं बंद पडली शेतामध्ये जे धान्य पिकलेलं आहे ते धान्य देखील मार्केटमध्ये आलेलं नाही आहे लोकांना भाज्या मिळत नाही उत्पादन व्यवस्था सगळी बंद पडली वस्तूचं उत्पादन बन बंद पडलं लोकांचा रोजगार गेला आणि सगळ्यात मोठा जो याच्यावरती इम्पॅक्ट झालेला आहे तो आपल्याकडचा जो श्रमिक वर्ग आहे हे श्रमिक जे आहेत हे तीन प्रकारचे असतात एक म्हणजे आपल्याकडे उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारे श्रमिक दुसरे म्हणजे शेतीवर काम करणारे भूमिहीन श्रमिक आणि तिसरं जे आहे ते आपल्याकडचे असंघटित कामगार अशा ह्या तिन्ही प्रकारच्या श्रमिकावरती मोठा परिणाम झालेला आहे आणि हे लोक आता यांच्याकडे पैसा नाही कारण हे लोक रोजंदारीवर कामगार असल्यामुळे रोज कमवणे आणि रोज खाणे असा हा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता यांच्याजवळ जे काही पैसा अडका होता तो सर्व संपला यांच्याकडे जे काही धान्य होतं ते पहिल्या आठवड्यातच संपलं उरलेले दोन आठवडे यांनी कसेबसे उपाशी पोटी राहून त्यांनी केलेले आहे आपण पाहिलं असेल की लाखो जे कामगार आहेत ते दिल्लीला गुरगावला गाझियाबादला अशा प्रकारे आणि इकडे मुंबईला नवी मुंबईला नागपूरला लखनौला अशा ठिकाणी हे लोक काम करत होते चेन्नईला वगैरे आणि हैदराबादला वगैरे बँगलोरला आता हे जेव्हा यांची जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा यांच्या फॅक्टऱ्या बंद पडल्या सर्विस सेंटर बंद पडले काम करण्याची ठिकाणं बंद पडले छोटे उद्योग मध्यम उद्योग मोठे उद्योग हे सर्व बंद पडले बंद पडल्यानंतर ह्या मजुरांना कोण विचारणार जरी केंद्र शासनाने आदेश काढले की तुम्ही यांना नोकरीवरून काढू नका यांना महिन्याभराचा पगार द्या त्यांना घरी राहू द्या पण पगार द्या परंतु या आदेशाचं पालन काही फारशा लोकांनी केलेलं नाही त्यांना कामावरून काढून टाकलेलं आहे आणि हे सर्व मजूर मग बाहेर पडले आपल्या गावाकडे जायला बिहारमध्ये मध्ये महाराष्ट्रामध्ये ओरिसामध्ये आंध्र प्रदेशमध्ये परंतु रस्त्यावर जेव्हा हजारो कामगारांची गर्दी झाली तेव्हा पोलिसांना आदेश होते की लोकांना रस्त्यावर येऊ देऊ नका फिरू देऊ नका घोळक्याने फिरू देऊ नका गर्दी करू देऊ नका लॉकडाऊनचं पालन करा त्यांना त्यांच्या घरी पाठवा तर पोलिसांनी रस्त्यावरून चालत असलेल्या कामगारांना अडवून त्यांना मारून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्याचा प्रयत्न केला पण या लोकांनी घर सोडलेलं लो होतं हे भाड्याच्या घरात राहत होते किरायाच्या घरात राहणारे लोक लो रस्त्यावर आले बायका पोरं घेऊन आणि त्यांना मारून सांगितलं की तुम्ही आता आपापल्या घरी जा कोणत्या घरी जाणार ते शेवटी नाईलाजानं सरकारला त्यांना शाळेमध्ये ठेवावं लागलं धर्मशाळेत ठेवावं लागलं सरकारी कार्यालयात ठेवावं लागलं गोडाऊनमध्ये ठेवावं लागलं आज ते लोक शाळेमध्ये गोडाऊनमध्ये सरकारी ठिकाणी अशा ठिकाणी घोडक्या घोळक्यांनी राहत आहेत आपल्या मुलाबाळांना घेऊन पण त्यांना घरी जाण्याची व्यवस्था मात्र करण्यात आलेली नाही तर अशा प्रकारे आपल्या देशामध्ये दे जे जवळजवळ चौदा कोटी कामगार आहेत असे कामगार चौदा कोटी आहेत या चौदा कोटी कामगारांना फार मोठा या लॉकडाऊनचा परिणाम भोगावा लागत आहे अशा प्रकारची ही परिस्थिती आहे तर थोडक्यामध्ये मी आपल्याला सांगितलं आहे की आरोग्याच्या दृष्टीनं एक मोठा इम्पॅक्ट आपल्यावरती झालेला आहे लोकांना लागण होण्याची शक्यता भीती निर्माण झालेली आहे मृत्यू पण झालेले आहेत चारशे बावन्न मृत्यू आपल्या देशामध्ये झाले ही संख्या फार कमी आहे आंतरराष्ट्रीय जे मृत्यू झालेले आहेत किंवा आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्याच्या तुलनेमध्ये परंतु आपल्याकडे आपण लॉकडाऊनचा आदेश काढला पहिल्यांदा त्याच्यामुळे ही संख्या कमी झालेली आहे किंवा एकूण रुग्ण आपले कमी झालेले आहेत आपण जर लॉकडाऊनचे आदेश काढले नसते आणि जर लॉकडाऊन नसतं आपल्या देशामध्ये दे, तर लोकांची सवय अशी आहे की त्यांना मोका मिळाला संधी मिळाली तर ते बाहेर पडतात संधी मिळाली तर सामाजिकदृष्ट्या एकमेकांना भेटतात लग्न करतात कार्यक्रम करतात धार्मिक कार्यक्रम करतात जेवणावळी करतात मोठमोठे उत्सव घेतात आणि सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम साजरे करतात आणि त्याच्यामध्ये लागण होऊन लाखो लोकांना यांची लागण झाली असती पण ते थांबवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत आता काही प्रश्न इकडे आलेले आहेत हां एक प्रश्न असा आहे याच्यामध्ये की संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे लॉकडाऊन लवकरच संपुष्टात येईल अशी अपेक्षा करूया बिलकुल करूया कारण सध्याचा जो लॉकडाऊन दोन आहे तो तीन एप्रिलपर्यंत आहे तो तीन एप्रिलपर्यंत आहे आणि तीन एप्रिलपर्यंत आहे तर तीन मेपर्यंत आहे सॉरी तीन मे पर्यंत आहे तर आता आपण पहिला लॉकडाऊन आ, कमी जास्त फरकाने आपण त्याला त्याचा सामना केलेला आहेच तर त्याच्यामुळे आता हा लॉकडाऊन दोन आहे त्याचा देखील आपण सामना करूया सरकारने या श्रमिकांसाठी काही योजना जाहीर केलेल्या आहेत त्यांना त्यांच्याकरता धान्याची सोय केलेली आहे आणि म्हणून त्यांना फार म्हणजे आता या जे काही उपाय सरकारने केले त्या ते, त्याच्याकडे बघता हा लॉकडाऊन दोन देखील आपण बऱ्यापैकी म्हणजे यशस्वीपणे आपण लॉकडाऊनचा सामना करू शकू आणि कोरोनाच्या संकटापासून आपल्या देश बांधवांना लागण होण्यापासून त्यांचा बचाव करू शकू असं मला वाटतं पुढचा प्रश्न काही दिसत नाही आहे कॉमेंट बॉक्समध्ये एकच प्रश्न आला होता तर अच्छा दुसरा प्रश्न आहे राजू श्यामराव गावंडे आधीच आर्थिक स्थिती ठीक नव्हती आता पुन्हा गंभीर होणार आहे यावर काही उपाय सांगा तुमचं म्हणणं राजू बरोबर आहे आर्थिक स्थिती जी आहे ती आपली आर्थिक स्थिती बरोबर नव्हती आपल्या देशामध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती म्हणजे आपण जेव्हा काँग्रेस पक्षाचं सरकार होतं केंद्रामध्ये तेव्हा आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आठ पॉईंट दोन पर्यंत जी डी पीचा विकास दर होता नंतर मग जेव्हा भाजपाचं सरकार केंद्रामध्ये आलं त्यानंतर हा विकास दर हळूहळू हळूहळू कमी 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 होऊ लागला हा सातत्याने कमीच होता आठ पॉईंट दोनपासून तो सातवर आला नंतर सहावर आला आता पाचवर आला आणि आता तर म्हणजे भाजपाची जी पहिली ही होती एन डी ए वनचं जे सरकार होतं ते गेल्यानंतर जेव्हा एन डी दोनचं सरकार आलं तेव्हा देखील काही आर्थिक स्थिरिती परिस्थिती चांगली नव्हती आपल्या देशातली अर्थव्यवस्था नोटबंदीमुळे मोठ्या प्रमाणावरती तिला झटका बसला आणि बेरोजगारी वाढली आणि त्याच्यानंतर सरकारने असे काही धोरण स्वीकारले की त्या धोरणामुळे बँकांचे जे पैसे होते ते उद्योगपती लोकांनी उचलून नेले कर्ज म्हणून त्यांनी घेतले आणि ते परत केले नाही त्याच्यामुळे एन पी ए मोठ्या प्रमाणावर वाढला आणि बँकांचा एन पी ए वाढल्यामुळे बँका डबघाईला आल्या डब व्हायला आल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे पैसे मागितले केंद्र सरकारने त्यांच्याकरता पैशाची तरतूद केली म्हणजे आपल्यासाठी विकासाचा जो पैसा होता जो लोकांच्या विकासाच्या कामाकरिता वापरण्यात आला असता तो पैसा बँकांचं गंगाजळी पुन्हा भरण्यासाठी आपण तो वापरला आणि बँकांना तो आपल्याला द्यावा लागला अशा अशा रीतीनं विकासाचा पैसा आर्थिक बँकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कारण बँकांची लूट झाली म्हणून तो आपल्याला वापरावा लागला आणि देशामध्ये आपली धोरणं अशी होती की त्या धोरणामुळे देशामध्ये पुन्हा अर्थ आपली जी अर्थव्यवस्था आहे ती काही वाढ वाढली नाही ती उलट कमी झाली आता परिस्थिती अशी आहे मित्र हो की दोन हजार वीसच्या सुरुवातीला भारताचा जो विकास दर होता तो दोन हजार एकोणीसचा माफ करा दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीला म्हणजे पहिली तिमाही याचा जो विकास दर होता तो होता पाच पूर्णांक सहा दशांश म्हणजे फाईव्ह पॉईंट सिक्स पर्सेंट त्याच्यानंतर दुसऱ्या तिमाहीला तो आला फाईव्ह पॉईंट वन पर्सेंट पाच दशांश एक टक्का त्याच्यानंतर तिसऱ्या तिमाहीमध्ये तो आला चार पॉईंट सात टक्के चार आणि आता जो आहे तर आता विकास दर काही अर्थतज्ज्ञ असे म्हणतात की आपला या वर्षाचा विकास दर दोन पूर्णांक आठ टक्के राहणार आहे टू पॉईंट एट पर्सेंट आता कुठे आठ पॉईंट दोन पर्सेंट आणि त्याला उलटा फिरवला तर टू पॉईंट एट पर्सेंट तर दोन पूर्णांक आठ पर्सेंट भारताचा विकास दर राहणार आहे अशा या दोन पॉईंट आठ पर्सेंटच्या या विकास दरामध्ये आपण कुठे काय पाच ट्रिलियन इकॉनॉमी आपण साध्य करणार आहोत का पाच ट्रिलियन इकॉनॉमी साध्य करणे बाजूला ठेवा आपण आपल्या लोकांना रोजगार तरी देणार आहोत का हा प्रश्न आहे आपल्या देशामध्ये जेव्हा म्हणजे कोरोनाची लागण झाली नव्हती म्हणजे नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपला जो विकास दर आपला जो बेरोजगारीचा दर होता तो दर आठ टक्के होता आता कोरोनाची लागण झाल्यानंतर आपल्याकडचा बेरोजगारीचा दर तेवीस टक्के झालेला आहे तेवीस टक्के जगामध्ये कुठेही वीस टक्क्यापेक्षा जर जास्त बेरोजगारी झाली तर ती अतिशय घातक समजली जाते आपल्या देशामध्ये आपण या घातक अवस्थेमध्ये आहोत तेवीस पॉईंट आठ पर्सेंट आपल्या देशाची बेरोजगारीचा दर आहे आपल्या देशामध्ये जवळजवळ बारा कोटी लोक बेरोजगार आहेत बारा कोटी लोक जे श्रम करण्यासारखे आहेत बालकं नाहीत लहान बालकं नाहीत किंवा साठ वर्षाच्या वरचे ज्येष्ठ नागरिक नाहीत जे काम करण्यास योग्य आहेत असे लोक बारा कोटी बेरोजगार आहेत आणि म्हणून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही ढासळलेलीच आहे याच्यापुढे आणखी ढासळणार आहे ही गोष्ट आपण गृहित धरून चला आणि त्या दृष्टीनं आता आपल्याला तयारी करायची आहे कारण काय की आपल्याला या कोरोनाची महामारी तर हा एक भाग आहेच परंतु सरकारकडून अपेक्षित जो अप आपल्या बेरोजगारी दूर करण्याकरता जो अपेक्षित बूस्ट पाहिजे होता तो बूस्ट आपल्याला मिळाला नाही हे दुर्दैवी आहे अर्थ म्हणजे अर्थ, अर्थव्यवस्था संपूर्ण देशाचीच ढासळणार आहे जगातले अनेक देश आहे ज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर जी डी पीचा विकास दर शून्य टक्के राहणार आहे तर शून्य टक्केच्या मानाने आपला जर दोन पॉईंट आठ टक्के असणार आहे तर तो बराच म्हणावा लागेल परंतु या महामारीमध्ये सुद्धा आपल्याला या महामारीशी लढल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था जी खिळखिळीत होणार आहे त्याच्यावरती उपाययोजना करणे शक्य आहे ते आपण करायला पाहिजे असं मला वाटतं दुसरा प्रश्न आहे हा आहे गजानन गावंडेचा मोठ्या प्रमाणात शहरी बेरोजगारी आहे त्याचा प्रश्न उपस्थित होणार आहे त्यावर सरकारकडे काय उपाययोजना असेल तर मित्रा आपल्याला ही उपाययोजना करायची आहे आणि त्यासाठीच आपलं काय म्हणणं आहे की अर्थव्यवस्था याच्यापुढे आणखी खराब होणार आहे वाईट होणार आहे आणि म्हणून त्याचा अंदाज बांधून केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दोघांनी आपल्याला या ढासळणाऱ्या अर्थव्यवस्थेला अरेस्ट करण्यासाठी त्याला थांबवण्यासाठी आणि अर्थव्यवस्था चांगल्या वाढीव म्हणजे याच्या विकासाच्या दृष्टीने घेऊन जाण्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील त्यातली पहिली उपाययोजना अशी आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितली ती अशी आहे त्याच्यापुढे आता फूड शॉर्टेज निर्माण होणार आहे कारण शेतीमध्ये शेती तयार शेती आहे म्हणजे गहू तयार आहे कापूस तयार आहे अनेक पिकं तयार आहेत परंतु ते कापण्यासाठी मजूर नाही शेतीच्या म्हणजे आता शेतीचं उत्पन्न काढण्याची वेळ आलेली आहे परंतु लॉकडाऊनमुळे मजदूर शेतावर काम करायला मिळत नाही काही ठिकाणी जे म जे जे, जे मजूर उपस्थित होतात त्या त्या गावातले ते फार थोडे थोडके आहेत एक तर मजुरावरती उपासमारीची पाळी दुसरं शेतीचा माल शेतीमध्ये पडून आहे तो माल शहरामध्ये आला पाहिजे विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये माल गेला पाहिजे तिथून तो माल व्यापाऱ्याकडे गेला पाहिजे मोठ्या व्यापाऱ्याकडून ट्रान्सपोर्ट होऊन तो छोट्या व्यापाऱ्याकडून तो दुकानामध्ये आला पाहिजे आणि दुकानामध्ये आल्यानंतर आपल्याकडे येईल अशा प्रकारे ही जी चेन आहे ही जी साखळी आहे म्हणजे शेतातील अन्नधान्य लोकांच्या घरापर्यंत लोकांच्या तोंडापर्यंत पोचवण्याची जी साखळी आहे ती साखळी तुटलेली आहे आणि त्याच्यामुळे जर अन्नधान्य झालं नाही आपल्या देशामध्ये अठ्ठेचाळीस टक्के लोक शेतीवरती रोजगारासाठी अवलंबून आहेत आणि अशा स्थितीमध्ये जर हे अन्नधान्य शहरामध्ये आलं नाही तर अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार काही ठिकाणी अन्नधान्य सडून जाईल टमाटरचं जे पीक आहे टोमॅटोचं पीक पपईचं पीक हे सडून गेलेलं आहे त्याचे फोटो आपण पाहत आहात तर फळबागा सडले म्हणजे नष्ट झालेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपलं जे हे आहे म्हणजे आपली अर्थव्यवस्था जी आहे शेतीचं उत्पन्न कदाचित कमी होईल लॉकडाऊनमुळे छोटे उद्योग मध्यम उद्योग लघु उद्योग आणि मोठे उद्योगसुद्धा हे सर्व बंद पडल्यामुळे फार मोठा परिणाम होतो आज जवळजवळ एक महिना उद्योग बंद आहेत याच्यापुढे आणखी तीन आठवडे बंद राहणार आहेत म्हणजे पावणे दोन महिने झाले पावणे दोन महिने जर भारतातली अर्थव्यवस्था भारतातलं उत्पादन भारतातल्या पुरवठा भारतातलं सर्व सेवा केंद्रे भारतातले छोटे मोठे उद्योग निर्मिती उद्योग हे जर बंद असले तर काय होणार तर सरळ सरळ आपली अर्थव्यवस्था म्हणजे एक बाय सहा म्हणजे साधारणपणे सतरा ते अठरा टक्क्याने घसरणार सरळ सरळ भारतातलं उत्पादन जे आहे ते पंधरा ते सतरा टक्क्याने घसरणार आणि ते घसरल्यानंतर त्याचे परिणाम पुढे 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 कसे होतात एकमेकावरती अवलंबून असलेल्या गोष्टी गोष्टी त्याला कास्कडिंग इफेक्ट म्हणतात ती चेन रिॲक्शन आहे साखळी साखळी आहे त्याची तर त्याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था आपली कमजोर होणार आणि कमजोर अवस्थ अर्थव्यवस्थेचा पहिला परिणाम असतो बेरोजगारी बेरोजगारी वाढणार रोजगार मिळणार नाही त्याच्यामुळे रोजगार निर्माण सरकारला सरकारला आणि राज्य अगोदर एक काम लागेल धान्य भरपूर धान्य दुकानामध्ये लोकांच्या घरामध्ये उपलब्ध करून ठेवा म्हणजे लोकांना धान्याची चिंता करावी लागणार नाही ना। धान्य लोकांच्या घरी असलं की लोक कामसाठी बाहेर पडू शकतात जर धान्यच घरामध्ये नसेल तर लोकांना जेवणाची चिंता आधी असते कामाची नंतर आणि म्हणून लोकांच्या घरात लोकांच्या तोंडात तुम्ही धान्य टाका आपल्या देशामध्ये केंद्रीय स्तरावरती मोठमोठ्या गोडाऊनमध्ये धान्य उपलब्ध आहे हे धान्य लोकांना आपण दिलं पाहिजे असं राहुलजी गांधी यांचं म्हणणं आहे आणि ते अगदी बरोबर आहे दुसरं जे आहे तर आपल्याकडचे जे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत मायक्रो स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्री मायक्रो ही जी इंडस्ट्री आहे ह्या इंडस्ट्रीकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे कारण मायक्रो स्मॉल आणि मीडियम म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे असे उद्योग आहेत की ज्या ठिकाणी सर्वात जास्त रोजगार निर्माण होतो आणि हा रोजगार बंद पडलेला आहे आणि या उद्योगांनी कारखानदारांनी आपल्या मजुरांना त्यांच्या त्यांच्या घरी पाठवलं पण लॉकडाऊनमुळे त्यांना त्यांच्या घरी जाता आलं नाही ते आता मध्येच कुठेतरी शाळेमध्ये धर्मशाळेमध्ये अडकून बसले आपल्या मुलाबाळासोबत मला तर फार चिंता वाटते त्यांची कारण आपण आपल्या घरी आहोत आपल्याला लो रोज सकाळी दूध मिळतं आपल्याला भाजीपाला मिळतं आपल्याला तेल मिळतं मीठ मिळतं पण ह्यांना ह्या लोकांना दूध औषधं तेल तूप मीठ अशा गोष्टी कशा मिळतील हा प्रश्न आहे कारण काय केलं केंद्र सरकारने लोकांना धान्य दिलं एक पहिला पहिला पॅकेजमुळे लोकांना धान्य दिलं त्यांनी आणि सांगितलं की आम्ही स्वस्त धान्य दुकानामध्ये दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ आणि पाच किलो धान्य तुम्हाला मोफत देऊ पाच किलो धान्य काही ठिकाणी मिळालं मोफत काही ठिकाणी मिळालं नाही परंतु रेशनमध्ये धान्य आहे पण रेशनमध्ये धान्य घेण्यासाठी पैसे तर आहेत का यांच्याकडे आणि समजा एखाद्याने धान्य घेतलं समजा गहू घेतलं तर काय गहू उकळून खायचे का त्या गव्हाला पोळीमध्ये आपल्याला रूपांतर करावं लागतं भाजीपाला घ्यावा लागतो आज प्रत्येक कुटुंबामध्ये किमान एक ना एक तरी आजारी माणूस असतो प्रत्येक कुटुंबात एक तरी आजारी माणूस असतो त्या आजारी माणसाचं औषध कुठून घेणार ठिकाणी त्याला तेल मीठ लागणार आहे मसाला लागणार आहे ते कसं करणार लोकांच्या हातात पैसा नाही म्हणून दुसरा उपाय असा आहे की जे आपले मजूर लोक आहेत मग ते भूमीही शेतमजूर असतील फॅक्टरीमधून काढले गेलेले मजूर असतील किंवा अर्धसं असंघटित बिल्डिंगवर काम करणारे मजूर असतील यांच्याकरता आपल्याला उपाययोजना करावी लागेल आम्ही असं ऐकतो आहे की महाराष्ट्र सरकार आपल्याकडे जे असंघटित कामगार आहे अशा बारा लाख कामगारांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणार आहे ही फार स्वागताची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकार आपल्या असंघटित कामगारांना बारा लाख कामगारांना आर्थिक मदत देणार आहे जेणेकरून त्यांचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल न रेशनच्या दुकानातून धान्य मिळणार आणि या पैशांनी त्यांना दूध आणि औषधं आणि भाजी दोन महिन्याची तरी त्यांची सोय होईल असा माझा अंदाज आहे तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जी याच्यामध्ये म्हणजे आपण रोजगारीचा प्रश्न विचारला तर आपल्याकडे जी मायग्रंट पॉप्युलेशन आहे म्हणजे स्थलांतर करणारी जी लोकसंख्या आहे जनसंख्या आहे ही मोठ्या प्रमाणात ही कामासाठी इकडे तिकडे वनन भटकत असते या लोकांना या लोकांना रिलीफ मिळेल अशा प्रकारची उपाययोजना करावी लागेल मी आत्ताच सांगितलेलं आहे आणि यासाठी आपल्याला आता, या आप आता। उद्योगाच्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणावरती लक्ष केंद्रित करावं लागणार आहे बंद पड उद्योग सुरू करावे लागणार लोकांना पुन्हा रोजगार द्यावा लागणार रोजगार निर्मिती लोकांना आर्थिक धान्याची मदत आणि एकूणच सूक्ष्म लघु आणि मध्यम यांच्याकडे लक्ष देणे हे जर आपण केलं तर आपल्याला याच्यामधून आर्थिकदृष्ट्या थोडीशी मजबूती करता येईल आणि हा उपाय करता येईल पुढचा प्रश्न आहे सत्यशील सत्यशील वासेकर या परिस्थितीत केंद्र सरकारकडून गरीब आणि कामगारांना काहीतरी योजना पाहिजे याबद्दल आपले काय मत आहे मित्रा तुझं मत बरोबर आहे काय झालं आहे की केंद्र सरकारने जो पहिला आर्थिक मदतीचा पॅकेज केला आर्थिक मदतीच्या पॅकेजमध्ये त्यांनी काय केलं आहे की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम धान्य योजना याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी धान्याचा पुरवठा उपलब्ध करून दिला दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ आणि पाच किलो धान्य प्र डोळे हे त्यांनी मोफत दिलेलं आहे याच्याशिवाय त्यांनी काय केलं की जनधन योजनेमध्ये जे कोट्यावधी हो जे अकाउंट ओपन केले होते या प्रत्येक खात्यामध्ये त्यांनी पाचशे रुपये टाकलेले आहेत केंद्र सरकारचे पाचशे रुपये अनेक ठिकाणी आलेले आहेत यू पीमध्ये तर रांगाच्या रांगा लागल्या महिलांच्या कदाचित यू पीमध्ये पहिल्यांदा ते पैसे आले असतील बाकी राज्यामध्ये देखील हे पैसे आलेले आहेत काही ठिकाणी येणे बाकी आहे तर हे पाचशे रुपये लोकांना दूध घेण्यासाठी किंवा औषध घेण्यासाठी मीठ मिरच्या घेण्यासाठी त्यांच्या उपयोगी पडणार आहेत ही एक पहिली उपाययोजना केंद्र सरकारने एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाची एक कोटी पंच्याहत्तर हजार लाख कोटी रुपये तर याची ती योजना केली होती आणि त्या योजनेचा परिणाम म्हणून लोकांना काही प्रमाणामध्ये हो हे पैसे मिळालेले आहेत आता दुसरं पॅकेज काल आ, हे जे हे आहे आर बी आयचे गव्हर्नर आहेत त्यांनी दुसरी योजना काल जाहीर केली त्या योजनेप्रमाणे त्या योजनेप्रमाणे काय होणार आहे की आपल्याकडे जे छोटे उद्योग आहेत त्या छोट्या उद्योगांना कोण मदत करतं तर छोट्या उद्योगांना मदत छोटे उद्योग किंवा ग्रामीण उद्योग उद्योग यांना मदत करते नाबार्ड तर ही नाबार्ड जी आहे नॅशनल बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट जी आहे त्या बँकेला त्यांनी पंचवीस हजार कोटी रुपयाचं रिफायनान्स केलेलं आहे म्हणजे त्यांना पंचवीस हजार कोटी रुपये केंद्र सरकारने खर्च करण्यासाठी दिलेले आहे या नाबार्डचा पैसा छोट्या उद्योगांना नक्कीच मिळेल आणि या दोन महिन्यात जर हे पैसे त्यांनी लोकांना दिले तर शेतीशी शे उद्योग संबंधित उद्योग छोटे उद्योग ग्रामीण भागातले उद्योग ग्रामीण विकासाच्या योजनाशी संबंधित यांना पंचवीस हजार कोटी रुपयाची मदत त्यांनी दिली सिडबी जी आहे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक सिडबी या सिडबीला केंद्र शासना म्हणजे गव्हर्नर साहेबांनी पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत सिडबी ही जी संस्था आहे ही स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक म्हणजे लघु उद्योग विकास बँक आहे आणि या ही भारत सरकारची आहे तिचं म महाराष्ट्र त्यांचं ऑफिस आहे तर या सिडबी बँकेला त्यांनी पंधरा हजार कोटी रुपये दिले हे पंधरा हजार कोटी रुपये जे बंद पडलेले उद्योग आहेत किंवा ज्या उद्योगांना ताबडतोब पैसे ज्यांनी कामगारांचा पगार दिला नाही किंवा रॉ मटेरियल कच्चा माल आणला तो कच्चा माल सडून गेला आता बे बिनकामाचा आहे असं होऊ शकतं काही ठिकाणी समजा एखादी फूड इंडस्ट्री असेल आणि त्यांनी जर एखादं धान्य वगैरे आणलं आणि लॉकडाऊनमुळे ते धान्य सडून गेलं किंवा फुळ फळं सडून गेले माल सडून गेला तर त्याचं नुकसानच होणार आहे त्याच्याकरता त्याला सीडबीकडून काही कर्ज घ्यावं लागेल अशा प्रकारच्या उद्योगासाठी सीडबीला पंधरा हजार कोटी रुपये दिलेले आहेत त्यानंतर नॅशनल हाऊसिंग बँक जी आहे म्हणजे हाऊसिंग बँक आहे हाऊसिंगकरता कर्ज देणारी बँक आहे तर ही बँक ह्या बँकेला त्यांनी दहा हजार कोटी रुपये दिले जेणेकरून हाऊसिंग कन्स्ट्रक्शनचा जो उद्योग आहे त्या उद्योगाला चालना मिळेल आणि अप्रत्यक्षरित्या कन्स्ट्रक्शन सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कामगारांना याच्यामध्ये मदत मिळेल तर बँकांना या ज्या तिन्ही योजना म्हणजे नाबार्ड सिडबी हाऊसिंग बँक या तिन्ही मिळून आर बी आयने पन्नास हजार कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत या पन्नास हजार कोटीचा फायदा निश्चितपणे आपल्या उद्योगाला चालना देण्यासाठी याचा फायदा होईल याच्यात काही शंका नाही असं मला वाटतं आता याशिवाय केंद्र सरकारचं जे म्हणणं आहे की हळूहळू आता आपण हा लॉकडाऊन हळूहळू आपण मागे घेऊ हळूहळू म्हणजे काय एकदमच पूर्ण लॉकडाऊन खुला करणार नाही सुरुवातीला काही असे उद्योग आहेत की ज्या ठिकाणी लॉकडाऊन ओपन केला तरी फार जास्त परिणाम होणार नाही उदाहरणार्थ आय टी इंडस्ट्रीमध्ये काही फार जास्त परिणाम त्याच्यामध्ये होणार नाही कारण त्यांना सोशल डिस्टन्सिंग ठेवून काम करता येणे शक्य आहे काही मोठे उद्योग जे मोठे उद्योग स्टील यासारखे किंवा सिमेंट यासारखे उद्योग आहेत तर त्या उद्योगामध्ये आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला स्टील आणि सिमेंटची फार आवश्यकता असते त्याच्यामुळे ते उद्योग ते सुरू करतात तर ट्रान्सपोर्ट उद्योग ट्रान्सपोर्ट उद्योग असल्याशिवाय भारतामध्ये ती जी सप्लाय चेन आहे म्हणजे ती जी पुरवठ्याची साखळी आहे ती साखळीच पूर्ण होणार नाही आता आपल्याला मुंबईतून जर समजा चंडीगडला माल पाठवायचा असेल तर तो ट्रकने पाठवायचा किंवा ट्रेननी पाठवायचा तर ट्रक म्हणजे सुरू झाले पाहिजे तरच माल जाईल आणि तरच इकडच्या उद्योगाला मा आपला माल विकता येईल नाहीतर उद्योग सुरू केला पण माल विकला गेला नाही तेही चालत नाही म्हणून ट्रान्सपोर्ट उद्योग देखील काही प्रमाणात ते, का ते सोडतील अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिल्या टप्प्यात हे उद्योग दुसऱ्या टप्प्यात ते उद्योग असं करून हा लॉकडाऊन हळूहळू संपुष्टात येईल आणि आपली अर्थव्यवस्था हळूहळू आपल्या पूर्वपदावर येईल असं मला वाटतं परंतु केंद्र सरकारकडून जी मदत अजूनही आपल्या कामगारांना थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा देण्याबाबत जी मदत आहे ती अजून आलेली नाही आमचं सातत्याने असं म्हणणं आहे की बजेटमध्ये सुद्धा केंद्र सरकारने आपल्या बजेटमध्ये सुद्धा भूमिहीन शेतमजुरांना फॅक्टरीमधल्या कामगारांना असंघटित कामगारांना कुठलीही मदत दिली नाही खरं म्हणजे देशाच्या बजेटमध्ये आमचं असं म्हणणं होतं की प्रत्येक भूमिहीन शेतमजुराला तुम्ही पाच हजार रुपये दर महिन्याला त्याच्या खात्यात पेन्शन टाका कारण काय की आपण शेतकऱ्यांना मदत करतो ज्याच्याकडे शेती आहे तो शेतकरी आणि शेतकऱ्यांना मदत करतो म्हणजे ज्याच्याकडे शेती आहे आणि जो शेतीमध्ये आपली शेती पिकवतो आणि काहीतरी उत्पन्न घेतो त्याला सरकारने मदत केली पण ज्याच्याकडे शेतीच नाही जो शेतीच्या मामल्यामध्ये शून्य आहे तो शे दुसऱ्याच्या शेतीवर राबवून दर दररोजची कमाई करतो असे लोक भारतातले सर्वात दरिद्री सर्वात दारिद्र्यामध्ये गुंतलेले आणि सर्वात गरीब लोक आहेत आणि अशा या दारिद्र्यामध्ये खितपत पडलेल्या लोकांसाठी केंद्र सरकारने आर्थिक मदत देणे गरजेचे होते त्यांनी ती बजेटमध्ये दिली नाही कमीत कमी आता या लॉकडाऊनच्या वेळेस तरी त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाका असं आमचं म्हणणं आहे पण त्या ती गोष्ट अजूनही केंद्र सरकारने केली नाही ती करावी अशी आमची मागणी आहे मित्रा नागेश अशोकराव गिरेचं म्हणणं आहे की पाचशे रुपये केंद्र शासन देत आहे त्यामध्ये गरिबांचं काय होईल पाचशे रुपयामध्ये काही हे होणार नाही खरं म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबामध्ये एक तरी आजारी माणूस असतो त्याचं औषध त्याचं औषध आपण पन्नास रुपयाचं पकडू महिन्याभराचं काही हरकत नाही पण माणसाला लहान मुलांना दूध तरी लागेल की नाही तर दुधाचा खर्च जर आपण जर पाहिला तर दुधाचा जो खर्च आहे समजा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर अर् अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे आणि अर्धा लिटर दूध जर समजा त्याला प बा साडेबावीस पंचवीस रुपयाचं असेल तर त्याला पंचवीस रुपये रोजचे म्हणजे दहा दिवसाचे अडीचशे आणि महिन्याभराचे साडेसातशे तर एका महिन्याचं दूधच पाचशे रुपये देणार नाही अशी स्थिती आहे तर तो, तो दूध घेणार की मीठ मिरची घेणार की तेल घेणार की काय करणार की त्याला जर चुलीचे लाकडं घ्यायचे असतील तर लाकडंसुद्धा होऊ शकत नाही अशा प्रकारची ही अतिशय तुटपुंजी मदत आहे परंतु केंद्र सरकारने ती केली आहे तर जी मिळाली ती लोकांनी घ्यायला पाहिजे परंतु आता याच्यापुढे काय हे पाचशे रुपये पाच दिवसात संपणार आहेत याच्या पलीकडे काय होणार नाही पुन्हा उरलेल्या दिवशी या सर्व कामगारांची उपस्मार होणार आहे खरं म्हणजे हा जो कामगार वर्ग आहे मला याची फार चिंता वाटते कारण याच्याबद्दल कुठेच विचार केला जात नाही सरकारच्या बजेटमध्ये केला जात नाही शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये केला जात नाही नोकऱ्या देण्यामध्ये सुद्धा केला जातात आणि मग शहराकडून किंवा शासनाकडून ज्या योजना आहेत लोकांचा रोजगार वाढवण्यासाठी लोकांना नोकऱ्या देण्यासाठी लोकांना पैसे देण्यासाठी लोकांना कमवून देण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी याच्यामध्ये कुठेही हे खेड्यातले भूमिहीन शेतमजूर बसत नाही आणि म्हणून कसं वसं जीवन हे लोक काढतात आणि नंतर यांचे मुलं मॅट्रिकपर्यंत तरी लगेच शहराकडे धावतात आणि शहराकडे जाऊन फॅक्टरीमध्ये मजदूर म्हणून काम करतात आता आपण दिल्लीवरून फिरोजा आपला याच्यामधून म्हणजे फरीदाबादमधून किंवा आपल्या गुरगावमधून जे मजूर बाहेर पडले लाखोच्या स्वरूपात आणि आपल्या गावी जाऊ लागले बंगालमध्ये बिहारमध्ये यू पीमध्ये हे सर्व मजूर अशा भूमीन शेतमजरांचे मुलंबाळ आहेत आणि अशी परिस्थिती आहे तर या परिस्थिती ही फा फार गंभीर परिस्थिती आहे या गंभीर परिस्थिती सर्व विचारवंतांनी सर्व अर्थतज्ज्ञांनी सर्व राज विचार करायला पाहिजे असं माझं सातत्याने म्हणणं आहे गजानन गावंडे नंतर आर्थिक परिस्थिती दिक्कत होणार आहे यात काही शंका नाही सरकारला राजकीय फायदा होईल का मोदी सरकारला अजिबात राजकीय फायदा होणार नाही खरं म्हणजे जी मदत या कामगारांसाठी किंवा गोरगरिबांसाठी करायची आहे मग ती केंद्र सरकार करेल किंवा राज्य सरकार करेल ही मदत आपण मानवतेच्या दृष्टीनं आणि त्यांचा हक्क आहे तो जे कामगार आहेत हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये दे महत्त्वाची भूमिका निभावत आहेत कोण असं म्हणेल की रिक्षा चालवणारा माणूस अर्थव्यवस्थेत सहभाग देत नाही कोण असं म्हणेल की की फॅक्टरीमध्ये काम करणारा मजूर हा आपली भूमिका निभावत नाही हे सर्व लोक आपापली भूमिका निभावत आहेत यांचं देखील योगदान आहे मला एका मोठ्या श्रीमंत माणसांनी एकदा चर्चेमध्ये सांगितलं अरे म्हणे आम्ही टॅक्स पेअर आहोत आम्ही इन्कम टॅक्स पे करतो हे गरीब लोक इन्कम टॅक्स किंवा पे करत नाही किंवा कुठलाही टॅक्स देत नाही किती मोठी चूक त्या माणसाने केली जेव्हा एखादा गरीब माणूस एखादी माचिसची आगपिटी खरेदी करतो तेव्हा तो एक्साईज ड्युटी सरकारला देत असतो जेव्हा तो, जे तो खाण्याचं तेल खरेदी करतो तेव्हा तो सरकारला टॅक्स भरत असतो जेव्हा तो आपल्या मुलीसाठी दहा रुपयाचं शर्ट घेतो किंवा फ्रॉक घेतो वीस रुपयाचा तेव्हा देखील तो त्या ठिकाणी कुठला तरी टॅक्स आपल्या सरकारला भरत असतो आणि म्हणून जो जो व्यक्ती या देशामध्ये दे, काहीही ख काहीतरी खरेदी करत असेल तो तो व्यक्ती सरकारला सेल्स टॅक्सच्या रूपानं एक्साईजच्या रूपानं इन्कम टॅक्सच्या रूपानं टॅक्स भरत असतो त्यामुळे या देशातला प्रत्येक नागरिक हा टॅक्स पेअर आहे तर काही लोकांचं जे म्हणणं आहे की जे टॅक्स भरतात त्यांना जास्त सवलती द्या एकदम चुकीचं आहे या देशातला प्रत्येक माणूस हा टॅक्स पेअर आहे म्हणून त्यांचा तो हक्क आहे या देशाच्या बजेटवरती त्यांचा तो हक्क आहे आणि त्या हक्काच्या रूपानं ते मागणी मागत आहेत मतदान करताना तुम्ही सगळ्यांच्याकडून मतं घेता असं म्हणता का की हा मोठा उद्योगपती व्यापारी आहे हा मला खूप मोठा इन्कम टॅक्स देतो यां या यांनीच या, या, फक्त मला मत द्यायचं असं नाही खरं म्हणजे जास्तीत जास्त मत तर गोरगरीब आणि हे शेतकरी शेतमजूर कामगार फॅक्टरी मजदूर हेच लोक मतदान करत असतात त्यामुळे यांची चिंता जास्त करायला पाहिजे पण दुर्दैवानं अर्थव्यवस्थेमध्ये यांची चिंता केली जात नाही जे उच्चभ्रू लोक आहेत जे गर्भश्रीमंत लोक आहेत त्यांची चिंता केली जाते आज आपल्या देशामध्ये एक्कावन्न टक्के बावन्न टक्के जी संपत्ती आहे ती फक्त एक टक्का लोकांच्या हातामध्ये आहे भारतातली बावन्न टक्के संपत्ती फक्त एक टक्का लोकांच्या हातामध्ये आहे आणि उरलेली संपत्ती ही नव्याण्णव टक्के लोकांच्या हातामध्ये आहे त्याच्या जर त्याच्याही पुढे जाऊन आणखी जर आपण गंभीरतेनं विचार केला देशातले जवळजवळ जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक हे कफल्लक आहेत कफल्लक त्यांच्याकडे कुठल्याही कुछ गोष्टीसाठी पैसे नाही ते कमवतात खातात आणि जगतात अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांना काही फायदा होणार नाही ही जी व्यवस्था आहे एकूणच आपल्याकडे निधीची कमतरता असल्यामुळे कारण केंद्र सरकारकडे आता बँकांचे दिवाळे निघाले आणि केंद्र सरकारचं उत्पन्न देखील आता हळूहळू कमी होत आहे आणि अशा स्थितीमध्ये आपली व्यवस्थ अर्थव्यवस्थेची विकासवाढ जी आहे दरवाढ ती हळूहळूहळू कमी होत असल्यामुळे केंद्र सरकारकडे देखील पैसा नाही याची प्रचिती याची ओळख याची माहिती आपल्याला मिळालेली आपल्याला कल्पना असेल की मागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून भारत सरकारला पैसे घ्यावे लागले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पैसे असतात ते पैसे त्यांनी भारत सरकारला केंद्र सरकारला दिले ही गोष्ट याच्यापूर्वी गती सरकारच्या काळामध्ये घडलेली आहे फक्त आठवण म्हणून मी आपल्याला सांगितलेलं आहे अल्ताफ शेख अच्छा धन्यवाद अल्ताफ शेख धन्यवाद थँक्यू पुढचा प्रश्न घ्या ओके सर आता आपल्याला हे थांबवलं पाहिजे आपण सर्वांनी चांगले प्रश्न विचारले आणि माझ्या क्षमतेप्रमाणे माझ्या योग्यतेप्रमाणे मी त्याचं उत्तर दिलेलं आहे तरी देखील काही प्रश्न असतील तर आपण माझ्या व्हॉट्सॲपवरती किंवा फेसबुकवरती आपण ते प्रश्न विचारू शकता त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल धन्यवाद थँक्यू